नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। दिग्रस शहरातील 3 महिला पॉझिटिव्ह। आज दिनांक 2 नोव्हेंबर रोजी दिग्रस येथील नामवंत हॉस्पिटलमधील 2 महिला कर्मचारी व 1 महिला चांदनगर येथील अशा 3 महिलांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत। एकूण 70 रिपोर्ट पेंडिंग होते, त्यापैकी 67 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे। दिग्रस येथील कोविड रुग्ण जरी कमी संख्येने येत असले तरी कोविड संपला नसल्याचे कोणी समजू नये असे कोविड सेंटर प्रमुख डॉक्टर अभय गोविंदवार यांनी म्हटले। नमस्कार, मी डॉक्टर अभय गोविंदवार। आपण कोणी सांगू इच्छितो की दिवसेंदिवस जसं कोरोनाचा प्रभाव तरी आपण सगळ्यांनीच एक चांगलं कार्य केलंच आहे, सगळ्यांनी सोशल डिस्टन्सिंग पालन जसं आतापर्यंत केलंय तसे समोर सुद्धा करावे। कारण जसं तुम्हाला बऱ्याच जणांचं मी ऐकलं प्रत्येकाकडनं की कोरोनाचा प्रभाव कमी झाला, पण असे काही नाही मित्रांनो। आज कोरोनाचे केसेस वाढतच आहे आणि थंडीमध्ये कोरोनाचा प्रकोप जास्त होऊ शकतो, त्याच्यामुळे आता तुम्ही जास्त काळजी करा, सोशल डिस्टन्सिंग पालन करा आणि जे कोणी मास्क वापरत नाही, मी परत बघत आहे इकडे तिकडे कोणी मास्क वापरत नाही, बरेच जण इकडे सोशल डिस्टन्सिंग पालन करत नाही, तरी आपण मास्क घालावे, सोशल डिस्टन्सिंग पालन करावे। आणि बऱ्याच देशामध्ये तुम्ही बघत असाल सेकंड लॉकडाऊन तिथे सुरू झाला आहे, बऱ्याच देशांनी तिथे जसं पहिले लॉकडाऊन चालू होतं त्याचप्रकारे त्यांनी 1-1 महिन्याचं लॉकडाऊन करून ते वाढवलं आहे। आणि आपल्याला जर काही कोरोना कमी करायचं असेल तर आता पण आपण जसं या पद्धतीने राहिलो, सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे, सॅनिटाईज वापरणे, स्वच्छता राखणे, स्वतःची काळजी करणे आणि अशा प्रकार जर आपण केले तरच आपण स्वतः जे सेकंड टप्पा येणार आहे त्या टप्प्याला आपण काहीतरी टळू शकतो। त्याच्यामुळे मी सगळ्यांना सांगू इच्छितो की सगळ्यांनी मास्कचा वापर करावा आणि सोशल डिस्टन्सचा बिलकुल वापर करायचा। आणि कुठे बाहेर फिरताना कोणी कुठे जात असेल, गर्दी ठिकाणी जायचं असेल तर तिथे बरेच आपण अवॉइड करायचं, शक्यतो कामं असेल तरच करा। आणि चष्मा पण म्हणजे गॉगल म्हणतो आपण त्याचा पण सुद्धा वापर करावा, त्याने बरेच प्रोटेक्शन होऊ शकते। कोविडला दिग्रसमधून जर हद्दपार करायचे असेल तर सॅनिटायझरचा वापर व सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे गरजेचे आहे। अफजल खान, ऋषिकेश शिरासह मी सुरेश चिरटे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट्स पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।